मुरबाडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष राष्ट्रवादी यांनी केला मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला जाहीर प्रवेश. माजी आमदार गोटीराम पवार हे मुरबाडमधील शरद पवार यांचे एकमेव वफादार साथीदार आहेत. त्यांचा मुलगा सुभाष पवार यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने गोटीराम पवार यांचा प्रवेशही निश्चित आहे. तसेच त्यांच्यासोबत मुरबाडमधील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही घेतला शिवसेनेत जाहीर प्रवेश. उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाणे जिल्ह्यातील तमाम सर्व कार्यकर्ते, त्यामुळे मुरबाड तालुक्यामध्ये शिवसेनेची असलेली ताकद आणि राष्ट्रवादीचे आलेले कार्यकर्ते यामुळे मुरबाड तालुक्यावर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र माझ्यासाठी सचिन पोद्दार मुरबाड.